नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदेंच्या शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचे मोठे वक्तव्य. विधानसभेवरून केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीसह भारतीय जनता पार्टीचं वाढले सगळ्यात मोठं टेन्शन. काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर, तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. आगामी विधानसभा निवडणूक महायुती स्वतंत्र लढणार की एकत्र लढणार याबाबत अद्याप भूमिका जाहीर झाली नाही. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक इच्छुकांनी आपापली तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढवायची की जिंकायची असे डावपेच आखून प्रत्येकाने निवडणुकीच्या तयारीला वेग धरला आहे. महायुतीचा निर्णय जो होईल तो होईल असे गृहीत धरूनच अनेकांनी प्रचाराला सुरुवातसुद्धा केली आहे. अनेकांचा निर्णय महायुतीच्या निर्णयावर अवलंबून असल्याने त्यांनी आपले पत्ते खुललेले नाहीत. अशातच शिवसेनेच्या शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी विधानसभा निवडणुकाबाबत वक्तव्य करून कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीत चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. शिरोळ तालुक्यातील शिवसेना शिवसेनेच्या शिंदेसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक जयसिंगपूर येथे झाली. त्यावेळी शिवसैनिकांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी निवडणूक लढवावी, जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे उमेदवार आणि निवडणूक लढवावी असा निर्धार करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांपैकी हातकणंगलेच्या एका जागेवर धैर्यशील माने यांनी विजय मिळवला, त्यामुळे शिंदेसेनेच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आशा पल्लवित झाल्या आहेत. जयसिंगपूर येथे इचलकरंजी आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी बोलताना लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी चांगली कामगिरी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मैदानात उतरत नेत्यांना बळ दिलं आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांचे हात बळकट करूया, आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर निवडणूक लढवू असा निर्धार कार्यकर्त्यांसह रवींद्र माने यांनी केला आहे. तर निवडणुकीमध्ये खासदार धैर्यशील माने यांना मताधिक्य मिळाल्याबद्दल शिरोळ विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून विधानसभा नगरपालिका या निवडणुकामध्ये सामान्य शिवसैनिकाला न्याय देण्याची प्रमुख भूमिका असल्याचंसुद्धा जिल्हाप्रमुखांनी सांगितलं आहे. तर आगामी विधानसभेत जास्तीत जास्त युवकांना संधी मिळावी त्याची सुरुवात इचलकरंजी शहरातून करूया. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सदरील मेळाव्यामध्ये केली आहे. आजचा मेळावा हा आगामी विधानसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून कोणत्या जागा शिंदे गटासाठी पूरक आहेत याची चाचपणी करण्यासाठी घेतला होता असंसुद्धा जिल्हाप्रमुख रवींद्र माने म्हणाले. दरम्यान रवींद्र माने यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा शिंदेगड स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं मोठं विधान केल्यामुळे भारतीय जनता पार्टीसह अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातो आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अशा प्रकारच्या स्वबळावर लढण्याच्या नाऱ्यावरून महायुतीमध्ये फूट पडून एकनाथ शिंदेंचा शिंदेगड भाजपला मोठा धक्का देऊ शकतो का? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. मित्रांनो, तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र. भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह.